अरे यार मामा टाकिन मन कर एवढा सुजलाय पाय आता इथून अजिबात हलायचं नाहीये असं कस आंघोळ तर करावीच लागेल ना मला एक दिवस आंघोळ नाही केलीस तर काहीही बिघडत नाहीये समजलं ना आता इथून हल्लीस तर शपथ आहे माझी शपथ मागे घ्या आधी शपथ मागे घ्या आधी कब आता हलावं तर लागेलच ना आंघोळ सोडावं पण बाकीची कामं तर करावीच लागतील ना माझी बाकी सगळं काहीही करायची गरज नाहीये आणि काय करायचं असेल तर घरात भरपूर माणसं आहेत करतील काय करायचंय ते आता माझी सगळी काम बाकीचे कसे करतील नाही ते माझ्या लक्षातच नाही आलं पण ठीक आहे चल तेवढ्यासाठी आलू शकतेस तू तुम्ही आजपर्यंत मला दात घासताना कधी पाहिले आणि काय बघायचं सुद्धा नाहीये मला दात घासताना बायका काय फार बऱ्या दिसत नाही ना हा आता आपण निमूनला गेलेलो तेव्हा अगे किती लाजतेस किती लाजतेस हा सूज वाढेल आणखी अरे त्यात लाजायचं काय मामा गम्मत सांग ना हमी मुंची अगे हमी नून सांगतो सांगतो मी जातेच कशी इथून थांबो मी तुला नेते चल काय तू नेते हा झेपणार आहे का तुला ती ती पडली तुझ्यावरती तर चिरगटून जाशील आणि तसही या पावसात दरडी कोसळतात चला चल मी घेऊन जातो तर ये नको नको बाई तुम्ही नको हा तुम्ही कुठे तिकडे मला लाज वाटते कोण आहे हो माहितीये तुझा हात धरून बोलल्यापर्यंत घेऊन जात नाहीये बेसिन पर्यंत घेऊन जातो या किती गोड याच्यात काय गोड आहे चल द्या आओ तुम्हाला आठवते का आपलं लग्न हे कोण विसरेल स्वतःच्या लग्नात सुद्धा पंक्तीमध्ये वाढत होतीस तेव्हापासून जे काय वाढता वाढता वाढे अणू पासून ब्रह्मांड एवढी झाली असू दे आता बघा तुम्ही मी अशी कशी असली मेंट्रीम होऊन दाखवते की नाही बघाच तो पाय आधी कसा स्लिम होईल ना याच्याकडे लक्ष दे नाहीतर तो ट्रिम करायला लागेल आता ना मी वॉटर थेरपी करणार आहे हे काय आणखी म्हणजे फक्त पाणीच पिणार तेच तर तुझ्यात सगळ्यात जास्त आहे पृथ्वीचा गोल झालीस गोल नुसता 75% पाणी आणि 25% जमीन आणि त्याच्यात पाण्याचा दुष्काळ आहे आपल्याकडे तू आंघोळीला गेलीस की निम्मी टाकी संपवतेस भांडी घासायला गेलीस की पाव टाकी आता राहिलेली टाकी पाणी प्यायलीस तर आम्ही काय करायचं आहे काय असे तुम्ही चल मी घेऊन जातो तुला ये उठा उठा हळू अहो ऐका ना हळू मी काय म्हणत होते बोल
या वर्षी आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. पंचवीस वर्ष झाली काय केवढ्या दिवस जातात, आता आता सगळं घडलंय असं वाटतंय मला. असं काय करताय, चाऊस नाही का आता 24 झाली एका वर्षाच्या आत हजर. तेव्हापासून कोणी ना कोणी इथे मध्ये झोपाला आहेच है की नाही. जर तुम्हाला माझा त्रास होत असेल ना तर मी बाहेरच झोपेन. हो थोडं तोंडण्या मारायची काही जरूरत नव्हती. अच्छा मला मऊची ऊस आवडते म्हणून मी इथे झोपते, तुझ्यासाठी नाही झोपत. हो ए जा मारी ना ताई गुच्च. अरे मी तुला सकाळी सकाळी चाललंय तुमचं, ऐका ना मी काय म्हणते. अहो अहो शिबाई माझ कधी कोणी ऐकतच नाही. हा बोल बोल म्हण काय म्हणायचं ते. तर मी काय म्हणते, हे वर्ष आपल्या लग्नाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मग काय करू, 25,000 दही हंडी बांधू. अहो नाही, ऋग्वेदचं आणि साहिलीचं लग्न झालं ना कि मग आपण पण म्हणजे ते करतात ना हल्ली, ते 25 झाल्यानंतर. बेस्ट आयडिया आहे, त्यांच्या लग्नात आपलंही लग्न परत एकदा उरकून टाकू, तेवढ्याच खर्चात. हमीनून अगं बाई, आत्ता हिच्या बरोबर जर मी हमीनूनला गेलो तर मी अखंड परत याची हमी नाही देता येणार. काय हो तुम्ही असे. चला आता लवकर लवकर आवर, तुला डॉक्टर कडे घेऊन जातो. डॉक्टर नाही बाई, नाही नाही नाही, त्या माझं होईल आपलं बरं ते सगळं. काय माझं बरोबर होईल असं काय होत नाही, आता काही ऐकणार नाही तुझं, आणि नाही ऐकलं तर डॉक्टरांना इकडे घेऊन येईल. आणास तू डॉक्टर आण. अरे बघतेच मी त्यांना. देव काय घडवतो एक एक. मल्ली काय ती आपली. देव पण चुकतोच, नको त्याला नको ते देतो. सौंदर्य आणि बुद्धी एकत्र का नाही देत देव. त्याला काय करायचंय, आपण आपली चालायला आलो नाही इथे. कारण ती तुमच्या जुई सारख्या अवाढव्य शरीरात देऊन संपते ना. कारण शार्प आहे. माझं सगळंच शार्प आहे. शार्प पण मी नाही देत कोणाला शार्प, माझं मन खूप मोठ आहे. अण्णा तिला त्या लाफ्टर क्लब मध्ये हसवायला ठेवलं पाहिजे. ते तुमच्या जुईच काम आहे, स्वतःच हस करून सगळ्यांना हसवणं. बाय द वे आली नाही आज वॉकला तुमची ती कार्टून क्वीन. आज उठलीच नाहीये ती, मी नेहमीप्रमाणे तिच्या रूमच्या दारावर गेलो तिला दचकवायला, आज हुकलंच ते. तिचा पाय बहुतेक जास्त झाला असेल आज. अरे बाप रे, मग डॉक्टर कडे नेला हवं तिला, एक करता एक होईल. अहो माझ्या ओळखीच्या अशाच एका थुलथुलीत बाईचा पाय कापावा लागला ना. आमचं आम्ही बघू. अहो तुमचं तुम्ही काय बघणार, आम्हालाही रोज बघावं लागेल ना. एका पायाची जुई, ओ माय गॉड कशी दिसेल ती, आय कॉन्ट इव्हन इमॅजिन. अहो कशी असली ती, तरी शेवटी माझी मैत्रीण आहे ना. अहो तिला बघितल्याशिवाय मला करमतच नाही हो. खरं सांगू का कानविंदे, तुम्हीच. अण्णा म्हणतात मला. अण्णा अप्पा, तुमचा अप्पू जर मला दिवसभरात भेटला नाही ना तर मला शांत झोपच लागत नाही हो. हत्ती सारखा झाला असेल नाही तिचा पाय. अरे तुला वाचवताना जास्त दुखावलाय तो. अरे बाप रे, आता मलाच काहीतरी करायला हवं. शेवटी पाकिस्तानची टीम टिकली तरच भारताला खेळायला मजा येते नाही. अरे तूच पाकिस्तान, तूच कझाकिस्तान, तू कब्रिस्तान. जाऊ दे जाऊ दे अण्णा, तू कशा लहान मुलासारखा चिडतोस तिच्यावर. जाऊ दे चल आपण जाऊ. तू उलट चल मागे, मांजर आडवं गेलंय. अण्णा आडवं नाही गेलं, ती पुढे गेली. चल. अरे ती पुढे जाता जाता आडवी जाईल. अरे अरे तू ऐक अण्णा माझं.
हेलो विराज। हाँ डियर। मी मल्लिका बोलते है। आंटी सॉरी। इट्स ओके। तुझ्या सारख्या डूड न मला डियर काय डार्लिंग म्हटलं तरी चालेल। थँक्स आंटी, आय एम प्रिविलेज्ड। कामात होतास? हो, खूप महत्त्वाचं। सायलीचं स्वप्न बघत होतो। स्वप्नच बघत बसणारस का? अरे ते पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे। जुईचा पाय खूप सुजलाय। काय? तू इमिजिएटली डॉक्टर गोरेंना तिच्या घरी घेऊन जा। ओके। आणि डॉक्टरांना भेटल्यावर माझं बोलणं करून दे हा त्यांच्याशी। मी टिप्स देते त्यांना। जुईचे सगळे रोग मला चांगलेच माहिती आहेत। आफ्टर ऑल बाल मैत्रीण आहे ना ती माझी। तुम्ही ना खरंच ग्रेट आहात। आपल्यासारख्या माणसांना ना हे जग ओळखून निघा ता। ओके बर। अरे काय झालं? जुई काकूचा पाय सुजलाय। मी डॉक्टरांना आणायला जातोय। हो हो जा जा, मी पण जाऊन बघतो। ए बाबा तू काय डॉक्टर आहेस का? मला रेखी येते। अतिरेकी करू नकोस काहीतरी। ए चल चालता। अण्णा तू उगीच चिडतोस रे तिच्यावर। चल आता। डॉक्टर मॅनेज केलंय मी, काळजी करू नका। येते मी। हेच सांगायला आले होते। आता आडवी गेली बांजर। चल आता आपला वॉक घेऊ आपण। काय नको, आता घरीच जाऊया। पोरीची काळजी वाटते रे तुला। काय तू सासरा आहेस तिचा, मला बापाचं काळीज आहे। हो का? अण्णा हे बोलायला तुला लाज वाटायला पाहिजे। का? का? अरे माझ्या पोटच्या पोरीपेक्षा जास्त जपतो मी तिला आणि असं बोलतोस तू? ठीक आहे, मी आज दिवसभर इथेच बसून राहणार। सॉरी बाबा, चल उठ। उठू शकत नाही। आता पाय धरू का तुझे? नको, हात धर आणि उठायला मदत कर। घडी घडी नौटंकी करताय तू यार। हा शोलेतल्या जयचा डायलॉग म्हणजे माझा डायलॉग आहे, कारण जय आधी मरतो मी तुझ्या आधी मरणार आहे। बघूया, जो आधी घरी पोचेल तो आधी मरणार। बघूया चल 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 चल। अगं आज मी स्कूलला नाही जात ना गं। का? अगं मऊला बरा नाहीये ना। मी तुला सगळं बनवायला मदत करते ना। अरे बापले, नको हा तुमची मदत नको आम्हाला। नुसतं निमित्त हवं असतं ना तुला पाण्यात खेळायला आणि पिठाचं काल करायला। ओ हॅलो, माझी पोळी तुझ्या पोळीपेक्षा पण गोल असते। मऊ मांडी सारखी। थांब सांगतेस तिला। म्हणजे की तिच्या सारखी नाही, तिच्या पोळी सारखी। हो। गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय स्वरा, कशी आहेस मग? नॉट गुड टुडे। का ग, काय झालं? अरे मऊचा पाय अजून सुजलाय आणि त्याला ताप पण आलाय आणि मला स्कूलला ह्यांच्यावरून सोडून जायला लागतंय तिला। अरे बापरे, काय कसा होणार आहे? अगं मग डॉक्टरांना दाखवा ना। अहो डॉक्टरकडे जायला तयार नाही। बाबा गेलेत आता डॉक्टरांना आणायला। त्यांना ना विश्रांती हवी असा, तो तसा पाय घेऊन ना काम करत राहणार। बघ ना, सध्या मी घरी आहे ना तरी सुद्धा मला काहीही करू देत नाही ती। तिच्या त्या एम्पायर मध्ये दुसरं कुणीही घुसलं चालतच नाही तिला। तोच प्रॉब्लेम आहे सा, त्यांनी स्वतःला वेळ दिल्याशिवाय ना सगळंच कठीण आहे। आय नो। आली माझी बस, जात नाही मी। हा सॉरी, येते मी। आणि तुम्ही दोघं इथे गप्पा बसू नका, जा घरी आणि मौची काळजी घ्या। कळलं? हो बाई हो, या तुम्ही। हा गुड मॉर्निंग वे। गुड मॉर्निंग वे। ही माझी बहीण आणि हे माझे भाऊजी। अरे म्हणजे नंतर सांगते। चल चल चल। बाय 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 बाय। गोड आहे, टचवूड।
आपलं लग्न ना नक्की होणार बघ सा. कशावरून? बघ बाकी कुणाला काही वाटो पण स्वरा आणि तुझ्या आऊची विलपॉवर ना एकदम सॉलिड आहे आणि निष्पाप लोकांची इच्छा देवाला मान्य करावीच लागते. खरंय. बरं चल निघू मी घरी जरा ते. अगं मी सोडतो ना, चल मी पण भेटतो का कुणाला. चल रू नको प्लीज. तुझ्या मम्माला कळलं ना तर उगाच सगळ्यांना मनस्ताप होईल. नाही सा अगं मी तुझी अवस्था समजू शकते. मी माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच गैरसमज होणार नाही रे. लव यू. लव यू. बाय बाय बाय. फील करा वहिनी, फील करा, असं आतून फील करा. मी तुम्हाला वेव्स पाठवतो आहे. वहिनी मी निघते, काळजी घे. हा तुटल्या ना वेव, आता परत करावे लागेल मला. हे बरव्या, हे असलं काहीतरी अर्ध मुर्द शिकून कुठल्या तरी शास्त्राची बदनामी कशाला करता रे. हा मी बंद करते, मी डॉक्टरला घेऊन येतो. नको, घरीच काय ते करूया. अगं काय लहान मुलासारखी घाबरतेस? नाही नाही बाई नको, मी आजपर्यंत एक गोळी सुद्धा कधी घेतलेली नाहीये. अगं लहानपणी पोलिओचा टिक्का पण नाही टोचून घेतला कधी. नाक आणि कान बरं टोचून घेतलंस? याऊस असते आपली. अगं मग तीच हाऊस करण्यासाठी आपली तब्येत चांगली ठेवायला हवी की नाही आऊ? हा आलोच. या डॉक्टर या. अरे डॉक्टर या या बसा बसा या बसा. गोरे डॉक्टरांना घेऊन आलो. या बघा पेशंट पाय लचकलाय त्यांचा. फक्त लचकलाय? अशा व्यक्तींचे पाय टिकतात कसे तेच कळत नाही. चला हात द्या. पाय सुजलाय आणि ताप पण आलाय. ताप पण आहे? अरे बापरे, मग कठीण आहे. रक्त तपासावं लागेल, लिपिड प्रोफाइल, संपूर्ण बॉडी चेकअप करावी लागेल. हा ईसीजी, टुडी चेकअप, सोनोग्राफी, एंजोग्राफी, अँथ्रोपॉलॉजी. हा विषय वेगळा आहे. म्हणूनच टेस्ट पण वेगळी आहे. सगळं तपासावं लागेल. यातला आत्ता काय करू शकता तुम्ही सांगा, ते करून टाका. मी रक्त घेऊ शकतो आणि संध्याकाळी रिपोर्ट पाठवू शकतो. म्हणजे तुम्ही फक्त पॅथॉलॉजिस्ट आहात? MBBS आहे, पण मी हाही कोर्स पुरा केलाय. माझी लॅब पण आहे. हा चला द्या हात, रक्त काढतो. हे सगळं करावं लागणार आहे आपल्याला. नाही मी नाही रक्त देणार. नाही अगं एवढंस घेतात, समुद्राला काही फरक पडतो का दोन चार पाच थेंबांनी? नाही नको नको, मला भीती वाटते, मला नाही इंजेक्शन घ्यायचंय. अगं जरास टुचुक करतात, समजतही नाही. हो की नाही डॉक्टर? पण माझं कळत. आग नको. नाही काय वेळे पण आहे. प्लीज प्लीज बाहेर ये ना, दार उघड प्लीज. आई हे बघ बाहेर ये, मी पण इंजेक्शन घेतो तुझ्यासोबत. तुला काय झालंय आता? असच तिला कंपनी म्हणून. जाडू इकडे दरवाजा उघड लवकर. तुमचा पण पाय सुजेल मग. जुई आता मी पाच म्हणायच्या आत बाहेर नाही आलीस ना तर बघ मी काय करते. ते काय करणार आहेस तू? ते पाच म्हणेपर्यंत सुचेल रे. एक दोन तीन चार. मी आलोय पहिला विचारायला. ए आलो की नाही मी पहिला? आपण रिवाइंड करून बघूया. जा पर धावत्या. अरे आधीच दमलो. मी पण दमलोय पाणी.
अरे अपर्णा, अरे काय झालं अपर्णा ना, केवढा घाम फुटला, केवढा घाम फुटला, कसे करा लागले, अरे विराज विराज अँबुलन्स घेऊन येत आपण, काय झालं पकडा पकडा, जाडू 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 थांब, ऐक जाडू जाडू ऐक ना, जाडू जाडू ऐक, बहिणी आज मला नाश्त्याला काय देणार, काय हवंय तुम्हाला तुम्ही फक्त सांगा, आजचा माझा मेनू आहे झुणका भाकर थालीपीठ भुर्जी, झालंच तर हॅलो डॉक्टर, बोला मॅडम, व्हीचे रिपोर्ट आलेत ना, तेच घेऊन निघालो यायला, 5-7 मिनिटात पोहोचेल, कसे आहेत रिपोर्ट, मी सांगितल्याप्रमाणेच आहेत ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, ग्रेट, आय ओ यू समथिंग डॉक्टर, या मी जातेच तिच्याकडे, अच्छा